नमस्कार, मी कादंबरी यशवंत सावंत, राहणार सोनारवाडी, तालुका बुदरगड, आपल्या समोर एक कथा सादर करीत आहे। माझ्या कथेचे नाव आहे गरीब गण्या। हे आई, मला शाळेची नवी चड्डी आण ना ग, ही चड्डीच फाटले बघ, सगळी पोरं मला हसत्यात आणि चिडवत्यात। गण्यानं कसं तुसं तोंड करत दप्तराची थैली पाठीवर टाकली। आणते हो माय बघा, या शुक्रवारी रोजंदारीचं पैक आलं की आधी तुला शाळेच्या दोन चड्ड्या आणते हे बाजारातून। तुटलेल्या चपलीचा तळ चिंदुकानं पायाला बांधत आई म्हणाली। तिने पालवात बांधलेल्या भाकरी टोपल्यात घेतल्या आणि रोजंदारीच्या कामाला निघाली। गण्याला तिकीट शाळेला जायच्या तयारीनं बाहेर पडला। मोडकळी सालेलं कवाड उचलून कडी लावता लावता आई म्हणाली, नीट शाळा जाय, घरी ये पोरा, श्यामासंगत हिंदत बसू नकोस, 4 वाजता आलास की दुर्डीतली भुरकांना भाकरी खाय। गण्या दिसेनासा होईपर्यंत आई बडबडतच होती। गण्याने हातातील दप्तराचा बंद कमरेला बांधला व चड्डीचा फाटलेला भाग झाकला जाईल असे सेटिंग केली व उड्या मारत शाळेत पोहोचला। परिपाठ झाला। सरांनी पोराचे नखे व केस तपासायला सुरुवात केली। गण्याचे केस झिंदाळलेले होते। कटिंग करायचं म्हटलं तर 50 रुपये लागायचे। या वाढलेल्या केसांमुळे तो नेहमी फटकेस खायचा। यानंतर गणवेश तपासणारे सर आले। फटक्या चड्डीचा फटका देखील ठरलेलाच होता। यानंतर मुलं वर्गात गेली। पहिल्या तासाला चित्रकलेचे सर आले। ड्रॉइंग बुक आणि कलर बॉक्स काढा असा त्यांचा आग्रह। 50-60 रुपये लागायचे त्याला। अर्थातच गण्याकडे चित्रकलेची वही व रंग दोन्हीही नव्हते। पुन्हा फटके। आजचा दिवस फटका डे म्हणून साजरा करावा की काय असा विचार गण्याच्या मनात आला। इतक्यात मुख्याध्यापक सर वर्गात आले। पोर गुड मॉर्निंग सर म्हणून उभी राहिलीत। सरांचं सीट डाऊन ऐकल्यानंतर खाली बसलीत। सर गंभीरपणे म्हणाले, आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या वडिलांचे काल रात्री निधन झालेले आहे। त्यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यविधी होतील। तेथे सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत। तरी त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आपण 2 मिनिटे स्तब्धता पाळूया। यानंतर शाळेला सुट्टी दिली जाईल। पोरं गलका करून मैदानात जमा झाली। सावधानात उभा राहिली। सर एक म्हणाले, मौन चालू झालं। सर्वांनी मौन पाळले। सर दोन म्हणाले। पोरं शाळेच्या गेटाबाहेर सुसाज सुटली। आता 4 वाजेपर्यंत करायचं तरी काय असा प्रश्न गण्याला पडला। आई तरी घरात नाही। त्यानं 10 किलोचं दप्तर दादा दुकानदाराच्या इतर टाकलं आणि आई ज्या ठिकाणी कामाला गेली होती तिकडे निघाला। तोच समोरून अध्यक्षांच्या वडिलांची अंत्ययात्रा येताना त्याने पाहिली। तो जरासा बाजूलाच राहिला, जरा थबकला। मेलेल्या माणसाच्या ठिकाणी आई त्याला जाऊ देत नसे का, पुन्हा राहू। मेलेल्या माणसाला मसनवाट्याकडे नेताना तो पहिल्यांदाच पाहत होता। समोर एका छातात मडक, माग चौघांच्या खांद्यावरती तिरडी आणि काही जण खोबऱ्याचे तुकडे आणि चिल्लर उधळत होते आणि तो शाम्या ते लोक पुढे गेली की पैसे जमा करायचा। गण्याला काही राहावेना, तो धावतच शाम्याजवळ गेला। शाम्याने खिशातील चिल्लर खुळखुळवली। आता मात्र गण्याला राग आला। तो चिडून गर्दीत शिरला व मड्या मागले पैसे गोळा करण्यासाठी दोघा जणू चढाओढ सुरू झाली। गण्या चपळ होता। रस्त्यावर पैसा आदळणारे आदळला तो त्या पैशावर येऊन पडायचा। बघता बघता किस्सा भरून गेला। अंत्ययात्रा देखील मसनवाट्यात पोहोचली। गच्च भरलेला किस्सा घेऊन गण्या परतला तो थेट दादा दुकानदाराच्या इथं। सगळी चिल्लर मोजली। 1 रुपया व 2 रुपयाची नाणी। बघता बघता 90 रुपये झाले। काय करायचं इतक्या पैशाचं? चॉकलेट बिस्किट खायची, नवीन चड्डी घ्यायची, कटिंग करून केस कापायचे, वह्या घ्यायच्या, करायचं तरी काय? गण्याच्या मनात विचारांचं थैमान। चल गण्या, तालुक्याच्या गावाला जाऊन येऊ, 10 रुपये देतो तुला, माग बस पिशवी धरून, दादा दुकानदार थैली उचलत म्हणाला। गण्या हे काम नेहमीच करायचा, म्हणूनच त्याची आई दादा संग जाऊ नग असं म्हणाली होती। गण्यानं क्षणभर विचार केला व मोटरसायकली माग जाऊन बसला। मग तालुक्याहून परत येईस तोपर्यंत दिवस मावळला होता। आई देखील घरात येऊन स्वयंपाकाला लागली होती। गण्या घाबरत घाबरतच घरात शिरला। आईनं विचारलंच, कुठे गेलतास? हितच गावातच होतो। गण्या खोटं नाट सांगणार तोच शाम्या कुठून सटपकला व सांगू लागला, नाही मावशी, हा दादा संघ गेलता आणि ह्यानं मड्या मागलं पैक देखील उचललं। आपल्यापेक्षा जास्त पैसे उचलल्याचा चांगला बदला शाम्याने घेतला। त्यानं सगळं काही सांगून टाकलं। मण्याची आई सत्तळपायाची आग मस्तकाला गेली। ती रागानं लालबुंद झाली। खरं म्हणतोय अवय शाम्या, तिनं कडाडून विचारलं। गण्यानं मान खाली घातली। तिनं जवळचीच काठी घेतली व सपासप जिथे बसेल तिथे गण्याच्या अंगावरती काठीचे घाव कोसळू लागले। गण्या भिवळू लागला, रडू लागला। रागानं धगधगणारी माय त्याला काठी बसवतच बडबुलला लागली। काय कमी केलंय रे मी तुला, मरते ना रानात?
मड्यामागचे पैसे साठवतोस, कुठे आहेत ते पैसे? आण इकडं, चुलीतच घालते. असं म्हणता म्हणता काठी मोडून पडली. गण्या जमिनीवरती गडा गडा लोळू लागला, विघळू लागला. संतापलेली आई त्याच्या जवळ येऊन बसली. तिने घट्ट वाढलेले केस पकडले व गण्याला हिसका दिला. कुठे आहेत ते पैसे? काय केलंस त्या पैशाचं? दादा संग बसून गुटखा खाल्लास की बिड्या ओढल्यास? हजार बाऱ्या सांगितले तुला, त्याच्या नादाला लागू नकोस. तो बी आपल्या लहानग्या पोरांना हाताला धरून काम करून घेतोय. बघतेस त्याला आता. तू काय केलं ना त्या पैशाचं? गण्यास सांगतो की नाही आता? रागावलेली आई काही शांत होण्याचं नावच घेत नव्हती. गण्या रडत रडत बाजूला पडलेली दप्तराची थैली जवळ घेतली, त्याच्यात हात घातला, कसलं तरी खोकं बाहेर काढलं, आई जवळ ठेवलं. हे आणलंय तुझ्यासाठी. शर्टाच्या लोंबत्या बायानं डोळं पुसत गण्या म्हणाला. आईनं खोकं जवळ घेतलं, उघडून बघितलं आणि बघते तर काय, त्यात एक नवी कोरी चप्पल होती. गण्याच्या आईसाठी, गण्याच्या आईसाठी. गण्याच्या आईचं डोळं पाण्यानं तरारलं होतं. तिनं आपल्या लेकराला घट्ट मिठी मारली. तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. धन्यवाद.